मला जेन्युइनली असं झालं हा जर माणूस प्रत्यक्षात असेल आणि माझ्या समोर आला मी त्याला लेफ्ट राईट सेंटर फवाडीत मारेन. मुर्गा मुर्गा राहुलचा मिरची मुर्गा. हॅलो प्रिया उमेश हॅलो हॅलो हाय 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 श्रेयस. मी श्रेयस औरंगाबादकर बोलतोय. हाय आणि बघितलं मी एमएक्स प्लेअर वरती तुमचं एका अर्थी. तर मला तुम्हाला दोघांनी असा प्रश्न होता की जर समज तुमच्या जसं पात्र आहे तसं रिअल लाईफ मध्ये असेल आणि त्यांना जर नवऱ्याला वेळेवर हवं ते करून खायला घालता वगैरे येत नसेल तर मग आपण हे खरंच आपण काय म्हणतात त्याला आपण प्रगत झालोय पुढे गेलोय का आपण मागे गेलोय असा मला कधी कधी प्रश्न पडतो. तुम्हाला कसं वाटतं श्रेयस? मला तर उलट खूप आनंद होतो कारण बाईनी स्वयंपाकघरातच डांबून राहावं असं मला मुळीच वाटत नाही. जर स्त्री बाहेर जाऊन काम करत असेल आणि ती जास्त चार गोष्टी चांगल्या करू शकत असेल तर उलट मला तर ह्याचा खूप आनंद आहे. आणि जर तिला नाही नवऱ्याला करून घालता येते तर कधीतरी नवऱ्याने तिला करून खायला घालावं. काय फरक पडतो की प्रगत असण्याचं लक्ष हे काही स्त्रीनी नवऱ्याला खायला करून घालणं हेच नाहीये ना. मला असं वाटतं की ही प्रगती आहे का कसं म्हणजे जर माणसाला घरात खायलाच मिळत नसेल तर मग तर ती प्रगती आहे की नाही असं मला एक प्रश्न पडला म्हणून मी बाकी तुम्हाला मी उत्तर देऊच शकते यावर पण आमचे दिग्दर्शक आहेत वरुण नार्वेकर त्यांनाही काहीतरी बोलायचं आहे मी त्यांना एक सेकंड बोलायला देते. श्रेयस ते इतकं रे साधं आहे की त्याच्यामध्ये कुठेही नवऱ्याची काय नवऱ्याला खायला मिळत नाही आणि त्यांनी मग बाहेरच खावं वगैरे असा कुठलाच तो मुद्दा नाहीये. बरं मला सांगा श्रेयस तुमचं लग्न झालंय का? हो झालेलं आहे ना. झालंय मग तुमची बायको काय करते? नाही मी मुद्दा म्हणूनच माझी कोकणातली आहे बायको ती व्यवस्थित वगैरे करेल असंच मी बघितलंय. म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजर आहे आयटी कंपनीत पण मी इंजिनियर मुलगी नाही प्रिफर केली तेवढ्यासाठी. अच्छा माझं तर तसंच आहे. ती बनवत नाही का? श्रेयस तुम्ही स्वयंपाक करता का? नाही नाही मला नाही येत माझं ती कामाच्या व्यापात मी मला नाही पोहोचत. अहो पण मग जर बायकोला कामाच्या व्यापात स्वयंपाक नाही करता आला तर मग तिला का हो दोष देता बिचारीला? नाही पण नाही म्हणून मी लग्न म्हणजे एक मला फक्त सांगा ना की स्त्रियांनी काम करू नये असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे स्त्रियांनी घर चालवावं आणि स्त्रियांनी स्वयंपाक करावा असं वाटतं का तुम्हाला? कारण आमच्या सिरीज मध्ये ना साकेतला पालेभाजी पण करता येते आणि साकेतला ऑमलेटही करता येतं आणि साकेत घरातल्या सगळ्या कामांमध्ये तिला मदत करत असतो इक्वली. नाही नाही पण मला म्हणजे असं वाईट वाटून घेऊ नका शेवटी त्याला खुश करायला ती मुलगी कुकिंगच करते ना. मुलींना कुकिंगच करायला आवडतं खरं कुकिंगच करावं असं मला. मग साकेतनी तिला खुश करण्यासाठी जितक्या गोष्टी केल्या त्यातल्यापैकी एखादी गोष्ट तरी तुम्ही तुमच्या बायकोसाठी करता का? नाही मॅडम मला कारण तुम्हाला जमत नाही ना. म्हणजे सर तुम्ही सोयीस्कर रित्या तुमचा स्टँड घेताय ना. तुम्हाला जमत नाही कारण तुम्ही नोकरी करता आणि तुम्ही काम करता आणि तुमची बायको काम करत असेल आणि नोकरी करत असेल तर तिला जमत नसेल तर ते चूक आहे. हा भेदभाव झाला ना सर असं नाही करता का? मग जो नियम तुम्हाला तोच नियम तिला पण लागू पाहिजे ना. नाही पण मला असं वाटतं की त्यांचंच बरोबर आहे म्हणून. कोणाचं? की सोसायटीच बरोबर आहे. सोसायटीला जसं वाटतं की बाबा चांगलं स्त्रियांनी करून खायला घालायला पाहिजे आपलं ओव्हरऑल इन जनरल. आता बघा अच्छा नाही मला सोसायटीचं नाव हवं होतं. हा नाही सोसायटीचं नाव काय होतं ते कळलं नाही. आपली आपली कम्युनिटी म्हणजे मला वाटलं तुमची सोसायटी कुठली पर्टिक्युलर आहे त्याच्याबद्दल म्हणताय. त्यामुळे आपल्याला शेवटी हे होतच ना म्हणजे काय होतं ऐका ना श्रेयस. हो सोसायटीला पूर्वी असंही वाटायचं की बायकांनी शिकू नये पण कुठेतरी ते सगळे सोसायटीचे विचार बदलत गेले ना. नाही नाही पण त्या दृष्टीनेच आपण विचार करायला पाहिजे ना. पण शेवटी कसं होतं बाहेरचं खाऊन लोक आजारी पडतायत आणि हे होते ते होते आणि मग परत घरगुती कामाला स्वयंपाकाला बाई ठेवा ना. पुरुष पण ठेवा महाराज पण असतात. महाराज पण ठेवा काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला घरचं खायचंय ना तो आपले पण येत नाही. ऑफकोर्स येतो श्रेयस. मी एक स्वतः काम करणारी बाई आहे. मला असं वाटतं तुम्हाला माझं पॉईंट टाइम विल टेल की माझं पॉईंट बरोबर आहे. पण मला तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करायचं की तुम्ही या पर्टिक्युलर वेब सिरीज मध्ये कुठली कॉन्ट्रोवर्सी वगैरे केलेली नाही. तुम्ही क्लीन कॉन्टेंट ठेवलेला आहे. यु नो म्हणजे जनरली वेब सिरीज मध्ये लोक कॉन्ट्रोवर्सीच्या मागे जातात. सो मला आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट यू. नाही श्रेयस पुन्हा मुद्दा आहे की कॉन्ट्रोवर्सीच्या मागे जात नाहीत. ते जे काही कंटेंट दाखवतात तो आपल्याला समाज म्हणून ती कॉन्ट्रोवर्सी वाटते. लेखक दिग्दर्शकाला तसं अपेक्षित नसतं. लेखक दिग्दर्शकाला वेगळं काहीतरी म्हणायचं असतं. समाजाला ते पचत नाही त्यामुळे त्याची कॉन्ट्रोवर्सी तयार होते असा मुद्दा असतो. पण एनिवे तुम्ही जसं म्हणालात ना की वेळ किंवा काळ ठरवेल तर मला असं वाटतं की तसा काळ येऊ नये कधीही तुम्हाला जो जसं वाटतोय तसा.
पण मग खरंच तुमचं अभिनंदन, तुम्ही असं कुठलं कृत्य केलेलं नाहीये तुमच्या वेब सिरीज मध्ये. थँक्यू. कुठलं कृत्य? कुठलंही मागे आता हिंदी वेब सिरीज मध्ये वगैरे झालं तसं आता मागे. कुठलं म्हणजे कुठलं? म्हणजे तर हिंदी वेब सिरीज पण आली होती त्याच्यामध्ये खूपच फॅन्टॅस्टिक काम प्रियाने केलं होतं. वा वा वा. आपण इन्वॉल्व्ह होतो त्याच्यामध्ये. आज होता. अरे माझी इतकी सटकली होती ना, जेन्युइनली असं झालं होतं की हा जर माणूस प्रत्यक्षात असेल आणि माझ्या समोर आला, मी त्याला लेफ्ट राईट सेंटर ठोबाडीत मारेन. पण मी सांगितलं मला आवडलं म्हणून. त्याला कळलं पुढे लाईन मध्ये उभे होते टायमिंग सांगायला मला भूक चिडली आता. मी घरी जाते. हे का तुमचा मिरची मुर्गा? मुर्गा आवडला किंवा कोणाचा मुर्गा बनवायचा आहे, व्हॉट्सअप करून सांगा 8411983983 वरती. 98.3 मिर्ची, राहुलचा मिर्ची मुर्गा.